नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हार्ट ऑफ एशिया परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यात महत्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा नागपूर इथं उद्यापासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन विमुद्रीकरण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अधिवेशन गाजण्याची शक्यता कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाबाबत सुरेश प्रभू यांच्याशी प्राधान्यानं चर्चा करणार खर्चाचा हिस्सा राज्य सरकार उचलणार मुख्यमंत्री आज नौदल दिन कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी नौदल सज्ज नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांचा ठाम निर्वाळा इंडोनेशिया पोलिसांचं विमान पूर्व सिंगापूरजवळ बेपत्ता पंधरा जण ठार झाल्याची भीती कॅलिफोर्नियामध्ये गोदामाला लागलेल्या आगीत चाळीस जणांचा होरपळून मृत्यू आणि नवी दिल्लीत दाट धुक्यामुळे चोपन्न रेल्वेगाड्या उशिरानं तर अकरा गाड्या रद्द विमान वाहतुकीवरही परिणाम आता पाहूया सविस्तर अमृतसर इथं सुरू असलेल्या सहाव्या हार्ट ऑफ एशिया परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्यात अनेक महत्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली दोन्ही देशांदरम्यान व्यापाराला उत्तेजन देण्याबरोबरच लष्करी साहित्य पुरवण्यासंदर्भातही चर्चा झाली पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी परिषदेसाठी पोहोचले आहेत दोन दिवसांच्या या परिषदेला काल सुरुवात झाली पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीजही उपस्थित आहेत अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातला दहशतवाद विकास प्रक्रिया आणि परस्पर सहकार्य यावर महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी या परिषदेच्या घोषणापत्राचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी अफगाणिस्तानचे उपपरराष्ट्रमंत्री हिकमत खलील करझाई आणि भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आजारी असल्यानं वित्तमंत्री अरुण जेटली भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करतील अफगाणिस्तानमधल्या दहशतवादाच्या आव्हानाचा मुकाबला करण्याबाबत तसंच युद्धानं खिळखिळ्या झालेल्या देशांच्या संक्रमणाबाबत या परिषदेत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे भारत चीन रशिया इराण आणि पाकिस्तानसह चौदा देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि या परिषदेला पाठिंबा देणाऱ्या सतरा देशांचे प्रतिनिधी यांच्यात या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी काल रात्री अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिराला भेट देऊन दरबार साहिबचं दर्शन घेतलं तसंच पंतप्रधान मोदी यांनी लंगरमध्ये भाविकांना भोजनही वाढलं संमेलनासाठी उपस्थित असलेले नेते त्यांच्या सन्मानार्थ आयोजित रात्रीच्या भोजनातही सहभागी झाले नागपूर इथं उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून विमोद्रीकरण शेतकऱ्यांची कर्जमाफी आदिवासी भागातील मुलांचं कुपोषण आदी मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे संसदेप्रमाणेच विधिमंडळातही सत्ताधारी पक्षाची कोंडी करून कामकाज रोखून धरण्याची रणनीती विरोधक आखण्याची शक्यता आहे विरोधकांना तोंड देण्यासाठी भाजपानंही व्यूहरचना तयार केली आहे मुरबाड आणि परिसराचं महत्व लक्षात घेऊन हा भाग रेल्वेनं जोडणं गरजेचं आहे त्यामुळे कल्याण नगर रेल्वे मार्गाबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करणार असून यासाठी लागणाऱ्या खर्चात राज्य शासन आपला हिस्सा उचलणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड इथं महाराजस्व अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाचा समारोप काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते महसूल विभागाच्या समाधान योजनेत राज्य सरकार एक कोटी जनतेपर्यंत थेट पोहोचलं असून मुरबाडची ही शासकीय जत्रा अधिक नाविन्यपूर्ण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातल्या तरुणांसाठी कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षणावर भर देणं गरजेचं असून छोट्या रोजगार संधींना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याचीही गरज आहे असं महसूल आणि मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं पुणे इथं महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन काल पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कौशल्य विकासाचे प्रशिक्षण वर्ग ग्रामीण स्तरावरही सुरू करणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ग्रामीण भागातील तरुणांना नवनवीन कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्यास हे युवक आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील असंही पाटील यांनी सांगितलं पूर्वीच्या सरकारनं पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना प्रभावीपणे राबवली नसल्यामुळे राज्याचं पाणी, पाणी मध्यप्रदेशात वाहून गेलं त्यामुळे राज्याला दुष्काळाला सामोरं जावं लागलं अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे सध्याचं सरकार जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवत असून शेतात पडणारं पाणी शेतात अडवलं जात असल्यामुळे सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे असंही दानवे यांनी सांगितलं पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त अकोल्यात आयोजित पश्चिम विदर्भातल्या कार्यकर्ता मिळाव्यात ते बोलत होते युती ही जनतेची मागणी असून भाजपा युतीसाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका केली आज नौदल दिन जागतिक पातळीवर भारताचं सागरी अधिपत्य पुन्हा अधोरेखित होत आहे भारतीय नौदलानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवली आहे नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा लष्कर प्रमुख दलवीर सिंग सुहाग आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी नौदल दिनानिमित्त अमर जवान ज्योत इथं आदरांजली वाहिली भारताच्या सागरी सीमांच्या संरक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी समर्थपणे पेळणाऱ्या नौदलानं बंदरं तसंच सागरी मार्गानं होणारा व्यापार यांच्या संरक्षणाकडेही लक्ष केंद्रित केलं आहे नौदल दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत नौदलानं मेक इन इंडियाला प्राधान्य दिलं आहे भारतीय बनावटीच्या विनाशिका स्टील फ्रिगेट्स दोन कॉर्वेट नौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत सध्या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू नौकेची बांधणी सुरू आहे भारतीय सागरी किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी नौदल सज्ज असल्याचं नौदल प्रमुखांनी नौदल दिनानिमित्त नौसेना तरह से सुरक्षा करने के लिए जोपर्यंत महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत समाजामध्ये स्त्री पुरुष समानता दुरापास्तच आहे आर्थिक क्षमते महिलांचा निर्णय प्रक्रियेमधला सहभाग वाढवला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी व्यक्त केलं पुणे इथं प्रोटेक्शन ऑफ वुमेन अँड जेंडर जस्टिस इन कंटेम्पररी इंडिया या विषयावर काल झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा राजकारणातला सहभाग वाढवला पाहिजे तसंच न्यायदानाच्या क्षेत्रातही महिलांचा सहभाग वाढण्याची आवश्यकता असल्याचं देसाई यांनी सांगितलं जन्मापासूनच मुलींना वाढवताना त्यांच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं गेल अर्धशतक वकिली करणाऱ्या ऍडव्होकेट अदिती वैद्य यांना प्रतिभादाई पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला शासनाच्या योजना गरिबांच्या कल्याणासाठी असून त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम शासकीय यंत्रणेनं करावं असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिले आहेत धुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हा विकास आणि सनियंत्रण समितीच्या सभेत ते बोलत होते शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांपर्यंत झाल्यास लाभार्थ्यांची संख्या वाढेल असं सांगत शासकीय योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिरांच्या माध्यमातून जनजागृती करावी अशी सूचनाही त्यांनी केली धुळे शहरात राबवण्यात येणाऱ्या अमृत योजनेची सविस्तर माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देशही डॉ भामरे यांनी यावेळी दिले शारीरिक व्यंग असणाऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूनं एकोणीसशे ब्याण्णव पासून जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही प्रोत्साहन देण्यात येत आहे तसंच दिव्यांगांच्या विकासासाठी सरकारबरोबरच अनेक संस्थाही कार्यरत असल्याचं चित्र राज्यात काल झालेल्या विविध कार्यक्रमातून दिसून आलं दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी त्यांना विविध क्षेत्रात संधी मिळावी त्यांच्यातल्या सुप्त क्रीडा गुणांना तसंच कौशल्यांना वाव मिळावा या हेतूनं दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो दिव्यांगांच्या शाश्वत विकासाची सतरा उद्दिष्ट ही यावेळची संकल्पना आहे या निमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांच्या कल्याणाचा मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे त्यांच्या कल्याणासाठी सरकारच्या वतीनं जिल्हा निहाय उपक्रम राबवण्यात येतील असं त्यांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात नमूद केलं आहे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आज केंद्र सरकारच्या मुंबईतल्या अखिल भारतीय भौतिक चिकित्सा आणि पुनर्वसन संस्थेमध्ये पूर्णतः पुनर्वसन झालेल्या दिव्यांग व्यक्तींचा सत्कार करण्यात आला संस्थेचे संचालक डॉक्टर राजेंद्र शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते संस्थेच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींना व्हील वाटप करण्यात आलं दिव्यांग व्यक्तींनी आपला आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे त्यामुळे त्यांना अपंगत्वावर मात करून प्रगती साधता येईल आणि समाजात स्वतःचं स्थान निर्माण करता येईल असं डॉक्टर शर्मा यांनी यावेळी सांगितलं अकोला जिल्ह्यात दिव्यांग बांधवांनी आज रॅली काढली शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी ज्या योजना राबवल्या जातात त्यांचा लाभ गैरदिव्यांग जास्त घेतात अशी खंत दिव्यांगांनी यावेळी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदमधल्या दिव्यांग कर्मचारी अधिकारी आणि ग्रामीण भागातून आलेले दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी झाले होते उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ई लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देणार तसंच त्यांच्यासाठी शारीरिक सोबत बुद्ध्यांकाच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतील असं उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी सांगितलं जिल्ह्यातल्या मुखबधीर मतिमंद अस्थिव्यंग अंधनिवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते यावेळी दिव्यांगाशी विवाह केलेल्या तसंच आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त समाजक्रांती आघाडी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदान इथं मोर्चा काढण्यात आला तीन टक्के जे आरक्षण आहे नोकर नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण वाढून पाच टक्के करावं अपंगांसाठी जे मतिमंद अस्थिव्यंग किंवा दृष्टीहीन मुकाबीर असे जे विभाग आहेत या या प्रकार या प्रकार आहेत ज्या जर एखाद्या प्रकारचा अपंग सापडला नाही तर ज्या जागे असतील ज्या उपलब्ध उमेदवार असतील त्याच्या त्यांनी भरती करावी वाशिमच्या कवठा इथल्या आधार मतिमंद विद्यालयात आज जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच वाशिम जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं गरजू अपंग विद्यार्थ्यांना ब्लँकेट वही पेन या वस्तूंचं वाटप करण्यात आलं आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातल्या सात व्यक्तींचा आणि पाच संस्थांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत गौरव करण्यात आला दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांनी एकत्रित काम करावं असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाला देशातल्या सर्वोत्कृष्ट राज्य प्राधिकृत वाहिनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला दिव्यांगांसाठी राज्यात क्रीडा अकादमी सुरू करण्याचा मनोदय यावेळी बडोले यांनी व्यक्त केला लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचे गजानन बेलाले नागपूरचे डॉक्टर महम्मद इरफानूर रहीम नागपूरच्या राधा बोर्डे इखनकर पुणे येथील निषाद शहा पुणे इथल्या अश्विनी मेलवाने मुंबईच्या योगिता तांबे तसंच दिल्लीत स्थायिक झालेल्या देवांशी जोशी या महाराष्ट्रातल्या सात व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातल्या चार संस्थांचाही यावेळी सन्मान करण्यात आला लातूर इथलं संवेदना सेरेब्रल पॉलसी विकसन केंद्र सातारा जिल्ह्यातील सनराईज कॅन्डल्स मुंबईतल्या विधिमंडळ भागातली स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा तसंच मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातील एजिस लिमिटेड या संस्थांचा त्यामध्ये समावेश आहे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे आत्महत्येमागच्या कारणांचा शोध पत्रकारांनी घेतला पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे यांनी काल यवतमाळ इथं केलं पत्रसूचना कार्यालय नागपूर श्रमिक पत्रकार संघ यवतमाळ आणि विदर्भ इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांच्या वतीनं आयोजित ग्रामीण प्रसारमाध्यम कार्यशाळेतल्या पहिल्या सत्रात ते बोलत होते या कार्यशाळेचं उद्घाटन यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते झालं कार्यशाळेत विकास संवादामध्ये पत्रकारांची भूमिका शेतीविषयक प्रभावी संवादामध्ये मुद्रित माध्यमांची भूमिका या विषयावर पत्रकार जयदीप हर्डीकर अनिल महात्मे यांनी मार्गदर्शन केलं कृषी संकटाच्या वेळी यशोकथांची समर्पकता या विषयावर पुणे आकाशवाणी केंद्राचे उपसंचालक नितीन केळकर यांनी विचार मांडले कार्यशाळेचं प्रास्ताविक नागपूरच्या पत्रसूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक संजय आर्वीकर यांनी केलं सह्याद्री वाहिनीच्या वृत्तविभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती आता आपण जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारच्या सहकार्यानं निर्माण केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाचं सह्याद्री वाहिनीवरून पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजी संध्याकाळी साडेसात वाजता प्रक्षेपण होणार आहे डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित या चित्रपटासाठी डॉक्टर य या फडके यांनी संशोधन कार्य केलं आहे या चित्रपटात मम्मूटी सोनाली कुलकर्णी मोहन गोखले मृणाल कुलकर्णी जीवन मेरी राहुल सोलापूरकर आदींच्या भूमिका आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महान परिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्याकरता चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पाच डिसेंबरलाच दुपारी तीन वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाच्या दोन विशेष खेळांचं शिवाजी पार्क इथं आयोजन करण्यात आलं आहे इंडोनेशिया पोलिसांचं एक विमान काल पूर्व सिंगापूरजवळ बेपत्ता झालं असून विमानातले पंधरा प्रवासी मृत्युमुखी पडल्याची शक्यता आहे हे विमान बाटामकडे जात असताना ही दुर्घटना घडली उड्डाणानंतर या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संबंध तुटला होता इंडोनेशियाच्या मदत आणि बचाव पथकाकडून विमानाचा शोध घेण्याचं कार्य सुरू आहे सिंगापूरचं पथकही या मदतकार्यात सहभागी झालं आहे आतापर्यंत प्रवाशांच्या काही वस्तू सापडल्या आहेत कॅलिफोर्नियातल्या सॅन फ्रान्सिस्कोजवळ एका वेअरहाऊस अर्थात गोदामाला काल लागलेल्या भीषण आगीत किमान चाळीस जण होरपळून ठार झाल्याची भीती आहे या ठिकाणी रेव पार्टी सुरू असताना ही दुर्घटना घडली या आगीत आणखी काही जण मृत्यूमुखी पडले असल्याची शक्यता आहे पार्टीसाठी वीस ते तीस वयोगटातले पन्नास ते शंभर तरुण जमले असताना ही आग लागली हो राजधानी नवी दिल्लीत दाट धुक्याची चादर कायम असून या धुक्यामुळे चौपन्न रेल्वे गाड्या उशिरा धावत आहेत तर अकरा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत या धुक्याचा परिणाम विमान वाहतुकीवरही झाला असून चार आंतरराष्ट्रीय आणि पाच देशांतर्गत विमानांचं उड्डाण उशिरानं होत आहे येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा हार्ट ऑफ एशिया परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यात महत्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा नागपूर इथं उद्यापासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन विमुद्रीकरण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अधिवेशन गाजण्याची शक्यता कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाबाबत सुरेश प्रभू यांच्याशी प्राधान्यानं चर्चा करणार खर्चाचा हिस्सा राज्य सरकार उतरणार मुख्यमंत्री आज नौदल दिन कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी नौदल सज्ज नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांचा ठाम निर्वाळा इंडोनेशिया पोलिसांचं विमान पूर्व सिंगापूरजवळ बेपत्ता पंधरा जण ठार झाल्याची भीती कॅलिफोर्नियामध्ये गोदामाला लागलेल्या आगीत चाळीस जणांचा होरपळून मृत्यू आणि नवी दिल्लीत दाट धुक्यामुळे चोपन्न रेल्वेगाड्या उशिरानं तर अकरा गाड्या रद्द विमान वाहतुकीवरही परिणाम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार